बघून झाला असेल तर तुम्हाला सांगतो, या संपूर्ण गाण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही हे संपूर्ण गाणं पाहू शकता। पण थांबा थोडे, लगेचच कुठे चाललाय, अगोदर हा तरी व्हिडिओ पहा। मित्रांनो, ज्याप्रमाणे मी तुम्हाला कालच्या दोन्ही व्हिडिओ सांगितलं होतं की आज मी माझं पर्सनल फेवरेट सॉन्गचा रिव्ह्यू टाकणार आहे, त्याचप्रमाणे मित्रांनो माझं पर्सनल फेवरेट सॉन्ग आहे संजू राठोड व शैलेश राठोड यांचं इश्काचा नाद। आज आपण याच गाण्याची स्टोरी व रिव्ह्यू पाहणार आहोत व या गाण्यात कास्ट कोणता आहे ते देखील बघणार आहोत व या गाण्याची लोकेशन जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। व मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही माझे कालचे दोन्ही गाण्यांचे रिव्ह्यू पाहिले नसतील तर वरती दिलेल्या आय बटनवर क्लिक करून लगेच पहा, एकदम झकास रिव्ह्यू झालेले आहेत। व या व्हिडिओचा लाईक एम मी 50 ठेवलेला आहे, पटापट लाईक करा व्हिडिओला। व मित्रांनो, मी उद्या सन नारळी पौर्णिमेचा या गाण्याचा रिव्ह्यू अपलोड करणार आहे, तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन ऑन करून ठेवा, म्हणजे उद्या मी अपलोड केल्या गेल्या तुम्हाला नोटिफिकेशन पोहोचेल। तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम आपण या गाण्याची स्टोरी जाणून घेऊया। मित्रांनो, या गाण्याची स्टोरी काही अशी आहे की दोन वर्गातील मुलांना, म्हणजे दोन मित्रांना एकाच मुलीवर प्रेम असतं व त्यांचीच लव स्टोरी या गाण्यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या गाण्यात अतिशय सुंदर प्रकारे त्यांची लव स्टोरी सांगितलेली आहे व त्या दोघांपैकी एकालाही ती मुलगी हो बोलत नाही किंवा होकार देत नाही व त्यांच्या एका तिसऱ्याच मित्राला ती होकार देते, अशी काही या गाण्याची शॉर्ट स्टोरी आहे। व तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा, मला तर अशी स्टोरी वाटली। व चला या गाण्याच्या टायटल व डिस्क्रिप्शनकडे बघूया व कोणकोण कास्ट आहे ते देखील बघूया। मित्रांनो, या गाण्याचं टायटल काही असं आहे, इश्काचा नाद, संजू राठोड अँड शैलेश राठोड, मराठी सॉन्ग 2020, मराठी डी जे सॉन्ग, अशा प्रकारे या गाण्याचं टायटल आहे व हे गाणं संजू राठोड SR या चॅनलवर अवेलेबल आहे। मित्रांनो, याचसोबत म्युझिक क्रेडिट्समध्ये सॉन्ग आहे इश्काचा नाद, सिंगर आहे संजू राठोड शैलेश राठोड, लिरिक्स लिहिलेला आहे संजू राठोड यांनी, कंपोजर आहेत संजू राठोड, म्युझिक निर्माण केलेलं आहे रोहित पाटील व अभिजित गाडवे यांनी, म्युझिक प्रोग्रॅमर अरेंज अँड प्रोड्यूस बाय रोहित पाटील अँड अभिजित गाडवे, सॉन्ग रिकॉर्डेड बाय एमी लोंढे ऑडिओ गॅरेज स्टुडिओ मुंबई, मिक्स अँड मास्टर बाय रोहित पाटील अँड म्युझिक लेबल केलेलं आहे संजू राठोड SR यांनी। व व्हिडिओ क्रेडिट्समध्ये डायरेक्टेड बाय अजय कोहली अँड संजू राठोड, यात मेन कास्ट आहे संजू राठोड, शैलेश राठोड आणि सृष्टी। तर मित्रांनो, ही होती माझ्या पर्सनल फेवरेट सॉन्गची थोडीशी माहिती, तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा व या गाण्यातील माझा फेवरेट पार्ट तुम्हाला ऐकवून मी या व्हिडिओला समाप्त करू इच्छितो। तर बघा या गाण्याचा माझा फेवरेट पार्ट व तुमचा कोणता फेवरेट होता कमेंटमध्ये नक्की सांगा। बोलावसं वाटतं तुझ्याशी बरच काही, खरं सांगू त्याच येळी काहीच सुचत नाही, आवडत मला तुझ्या डोळ्यामध्ये रमून जाणं, प्रेम हे असेच केल्याशिवाय कळत नाही।